नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गुडघे दुखीसाठी बाह्य उपचार या विषयावर, आणि मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ञ रमाकांत देवरुखकर. देवरुखकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. ते चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे संचालक आणि ज्येष्ठ निसर्गोपचार तज्ञ आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य व्होकेशनल एक्झामिनेशन बोर्डच्या पॅरामेडिकल समितीचे ते सदस्य आहेत. अयम मे विश्व भेषज जोयम शिव भीम मर्शना, म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अतः अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली. बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्या योगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय. चला एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. सर, खूप खूप स्वागत स्टुडिओ मध्ये. नमस्कार. सगळ्यात आधी आम्हाला सांगा की बाह्योपचारामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट एकत्र करून उपचार जे देत असता, तर त्याचा नेमका रुग्णाला कसा फायदा होतो? बरं, कसं आहे की आज गुडघेदुखी ची कारणं आणि लक्षणं जे चिकित्सामध्ये जे संशोधन केलं गेलं त्यामध्ये हे बाह्योपचाराचं महत्व फार आहे असं आम्हाला जाणून आलं की शरीराच्या बाहेरून अनेक उपचार पद्धती वापरल्या जातात जगभर. आणि मग त्यातल्या नेमक्या कुठल्या उपचार पद्धती आपण रुग्णांना वापरायचा याचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा अनेक उपचार पद्धतींचा जेव्हा आम्ही उहापोह केला त्यावेळी खूप महत्वाच्या अशा उपचार पद्धती आहेत ज्या वर्षानुवर्ष हजारो वर्ष या टिकून आहेत, त्या प्रूवन आहेत आणि त्याने नेमका रुग्णाला फायदा होतो हे जेव्हा आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही त्या उपचार पद्धती अनेक रुग्णांवर वापरून मग त्याचे आम्ही कॉम्बिनेशन बनवले की एखादी उपचार पद्धतीला जर दुसऱ्या उपचार पद्धतीचा जर सपोर्ट दिला तर त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त घेता येतो. म्हणून फक्त एकच ट्रीटमेंट म्हणजे कसं, तुम्ही आता आपण जेवतो एखाद्या वेळी तेव्हा आपण एका ताटामध्ये आपण बघितलं की आपण पंचपक्वान्नाचं ताट म्हणा किंवा एक साधं आपलं ताट म्हणा, त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घेतो, मग लोणचं असतं चवीला, वरण, भात, एकमेकांना सपोर्टिंग सगळ्या गोष्टी असतात. तसंच ट्रीटमेंट्स मध्ये सुद्धा आपल्याला एकमेकांना सपोर्ट करणारे ट्रीटमेंट फार इम्पॉर्टंट आहेत. एकच उपचार पद्धती धरून ठेवून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट घेता येत नाहीत. म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती कुठल्या आहेत, तर चीन मधल्या आयुर्वेदातील म्हणजे आपल्या भारतीय काही उपचार पद्धती, वेस्टर्न कंट्रीमध्ये काही उपचार पद्धती आहेत, ह्या सगळ्या उपचार पद्धतींचा जेव्हा कॉम्बिनेशन करून रुग्णावर आपण देतो त्यावेळी असं लक्षात येतं की त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने गुडघेदुखीच्या रुग्णांना आपल्याला देता येतो. तुम्ही स्क्रीनवर या सगळ्या उपचार पद्धती पाहताय की नेमकी उपचार पद्धती आपल्याला माहीत असते पण ती कशा पद्धतीने द्यायची आणि कशा पद्धतीने दिल्यानंतर रुग्णांना फायदा होणार आहे हे फार महत्वाचं असतं. म्हणजे आपल्याला येतं भरपूर पण ते नेमकं प्रत्येकाला त्याचा फायदा कसा देता येईल, कारण प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो, त्याची लक्षणं वेगळी असतात, त्याचं दुखणं वेगळं असतं, खूप काही गोष्टी त्याच्या आयुष्यातल्या असतात, त्या सगळ्यांचा विचार करून जेव्हा आपण एखादी उपचार पद्धती आपण त्याच्यासाठी ठरवतो तर ती कॉम्बिनेशन्स फार इम्पॉर्टंट असतात, त्याचं सिलेक्शन फार इम्पॉर्टंट असतं आणि त्याने आपल्याला खूप चांगला फायदा गुडघेदुखीला देता येऊ शकतो. पण मग गुडघेदुखीचे कारण काय आहेत नेमकी? बरं, आता कसं आहे की आपण गुडघेदुखी म्हटलं की आपल्याला लक्षात येते की आपण एक्सरे काढतो आणि मग माझ्या गुडघ्याची खुर्च्या घासली गेलेली आहे, कार्टिलेज घासलं गेलेलं आहे, हाडावर हाड आलेलं आहे, बोन अँड बोन आलेलं आहे.
हे एवढंच पाहिलं जातं, त्या पलीकडे आपण काहीही पाहिलं जात नाही, फक्त तेवढंच पाहिलं जातं, इतर गोष्टी आपल्या शरीरातला आपण विचारच करत नाहीत. आता गुडघेदुखीची जेव्हा आपण कारणं जेव्हा लक्षात घेतो, आता तुम्ही आज मॅक्झिमम लोक बैठक काम करतात, ऑफिसमध्ये जातात आणि बैठक काम करतात, बैठक काम केल्यानंतर आपलं जे पोश्चर आहे, आपण जेव्हा आता बसलोय त्यानंतर कंबर पाय एका विशिष्ट अवस्थेमध्ये बराच वेळ राहतं, आणि मग काय होतं की वेगवेगळे स्नायू संस्था आपल्या शरीरामध्ये, या स्नायू संस्थाला आपण विसरून गेलोय. आपण म्हणतो की माझ्या हाडात प्रॉब्लेम झाला म्हणजे हाडामध्येच काहीतरी दोष आहे, पण त्याची कारणं शोधली जात नाहीयेत. मग स्नायू संस्था कुठे, तर कमरेपासून मांडीच्या म्हणजे खुब्यापासून मांडीच्या आतल्या भागामध्ये एक मसल आहे, त्याला सोवास मसल म्हणतात. हा इम्पॉर्टंट मसल आहे जो कमरेला धरतो आणि मांडीच्या स्नायूंना पण तो धरून ठेवतो, क्रॉस मध्ये येतो तो. हा अतिशय इम्पॉर्टंट मसल, त्याच्यावर सतत बसल्यामुळे खूप ताण येतो, ते वीक होतात आणि त्यामुळे ग्लुटियस मसल आणि वेगवेगळ्या जॉईंट्स ला एक वीकनेस येतो. म्हणून हल्ली काय झालेलं आहे की मॅक्झिमम उभं राहून काम करायची आता पद्धत वेस्टर्न कंट्रीजमध्ये आली आहे. तुम्ही जास्त वेळ बसू नका, तुमचं डेस्क आहे ते इतकं उंच ठेवा की तुम्ही उभ्याने टायपिंग करू शकता, उभ्याने करू शकता काम, पण कंटिन्युअस बसू नका आणि उभं राहून बसून अशा पद्धतीने काम केले हे स्नायू आपल्याला हे करता येतात. त्यानंतर काय होतं की गुडघ्यामध्ये ना डायरेक्ट कुठला स्नायू नाही आहे, म्हणजे लिगामेंट्स आणि ते सगळे सोडले, सगळे स्नायू खुब्यापासून निघतात आणि गुडघ्यापर्यंत येऊन एंड होतात. आता त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूचा एक स्नायू फार इम्पॉर्टंट आहे की त्याला आपण टेन्सर फेसिया लटा असं म्हणतो, जो खुब्यापासून निघतो आणि गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला तो एंड होतो. आणि धावणाऱ्या लोकांमध्ये किंवा ते अतिशय ताण त्या पार्टवर येत असतो आणि तो स्टीफ होतो. सो स्टीफ झाल्यामुळे त्याचं काम आहे की गुडघ्याला धरून ठेवणं, आणि तो जर त्याच्यावर ताण आला तर गुडघ्याला धरून ठेवायचं काम कमी होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला तर गुडघ्याला आपल्याला गुडघे वीक होतात. त्यानंतर दुसरे मसल्स आहेत, सार्टोरियस नावाचा एक स्नायू आहे, त्याचं फंक्शन ॲड्रेनल ग्लँडशी संबंधित आहे. ॲड्रेनल ग्लँड आणि त्याचं कनेक्शन आहे, त्यामुळे ॲड्रेनल ग्लँडचं फंक्शन चांगलं, तिथे इन्फ्लामेशन झाली सुरू झाली तर ॲड्रेनल ग्लँडचं फंक्शन, जे आपल्याला स्ट्रेस किंवा जी किडनीच्या वर जी ग्लँड आहे त्याचा संबंध आहे, तर तो गुडघ्याच्या आतल्या बाजूला येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही दोष आले तर गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखतं, आतल्या बाजूच्या स्नायूंमध्ये सतत पेन असतं गुडघ्यामध्ये, तर त्याचं कारण त्या स्नायूमध्ये. आपण हे आता पाहत नाही, आपण फक्त गुडघ्याच्या आतला विषय की माझी गादी फाटली गेली, लक्षात आलं. त्याच्यानंतर गुडघ्याच्या मागे एक स्नायू आहे, त्याला म्हणतात पॉप्लेटियस. तर तो आपण चालताना किंवा जिना उतरताना आपल्याला होल्ड करतो ना, तर गुडघा आपला सटकेल पुढे जाऊन, जवळ घेणं लांब करणं ह्याच्यासाठी तो फार इम्पॉर्टंट आहे. असे वेगवेगळे स्नायू आहेत आपल्या शरीरामध्ये. वाटीला धरून ठेवण्यासाठी एक वेगळा स्नायू, वास्तस मिडियालिस, की त्याने वाटी इकडे तिकडे गुडघ्याची हलू नये. तर ही स्नायू संस्था काय होते, वीक होते किंवा कधी कधी शॉर्ट होते किंवा कधी कधी तिथे खूप स्टिफनेस येतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या स्नायूंवर जर नीट काम केलं आणि ते जर स्नायू जर चांगले राहिले तर गुडघ्यावर कुठल्याही प्रकारचा डायरेक्टली आघात होणार नाही, ताण येणार नाही, आणि गुडघ्याच्या आतली जी कार्टिलेजेस आहेत, जी गादी आहे, ती चांगली राहून आपला गुडघा कायम चांगला राहू शकतो. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा काय प्रश्न आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत वाशिंदून सतीश आहेत. सतीश, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, माझ्या आईचं वय 67 वर्ष आहे आणि जर पाण्यामध्ये किंवा थंडीमध्ये काम केलं तर त्याच्या गुडघ्याच्या मागच्या साईडून सूज येते आणि तो पाय पण सुजून येतात. बरोबर, आपण उत्तर घेऊयात सरांकडून. बरोबर, त्याने सांगितलं ना की एक तर बऱ्याच गृहिणींना पाण्यात काम केल्यामुळे खूप त्रास होतो, अमवताच्या जे संधिवात असतात गुडघेदुखी त्यामध्ये पण पाण्यामध्ये किंवा कोल्डनेसमध्ये किंवा ह्युमिडिटीमध्ये काम केल्याने तिकडे कोल्डनेस पकडतो आणि त्रास होतो. तर त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की सगळ्यात मगाशी मी सांगितलं गुडघ्याच्या मागची बाजू ही खूप जणांची आखडलेली असते, दुखत असते, त्यांना पण गुडघ्याच्या मागच्या बाजूला म्हणजे तो पॉप्लिटी असला, त्याने काय होतं की गुडघ्याची मांडी घालता येत नाही आपल्याला, पाय जवळ करणं लांब करणं हे होतं, त्यामुळे तिथला जो स्नायू जो आखडलेला असेल किंवा त्यावर ताण असेल तर त्याला मोकळं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतीत त्या जर उपचार केले तर हा आपल्याला गुडघा एकदम नॉर्मल होतो, चालणं उठणं बसणं. तुम्ही आम्ही जेव्हा व्हिडिओ दाखवतो की पूर्वी आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात नंतर रुग्ण येतात, तुम्ही पाहता की त्यांना जीना चढता उतरता येऊ लागतो, त्यांना बसणं उठणं मांडी घालणं सगळं काही येऊ शकतं. काय करतो आम्ही, काय कुठल्या प्रकारचे गुडघ्याचे आज जाऊन ऑपरेशन्स तर नाही करत, फक्त या स्नायू संस्थेवर काम केल्या गेल्या इतका आराम मिळतो.
आणि मग आपण गुडघ्याच्या जॉईंट साठी आणखी पुढे जास्त काम करू शकतो. त्यामुळे हे जे आहे या वेगवेगळ्या स्नायू संस्थेचं त्यांचं गुडघ्याचं एक्सरे सुद्धा पाहायला पाहिजे. तसंच त्यांच्या जे गुडघ्याच्या मागच्या बाजूचा जो स्नायू आखडलेला असेल त्याचा कमरेशी सुद्धा संबंध असू शकतो. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जर उपचार पद्धती आपण दिल्या तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. पण गुडघे दुखी जर आपल्याला होत असेल तर नेमका हा त्रास नेमका कशाचा आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीची लक्षणं काय? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण प्रत्येक गुडघे दुखी ही फार वेगवेगळी असते. वय वाढल्यानंतर एक प्रेक्षक येत आहेत आपल्यासोबत, त्यांचा प्रश्न घेऊयात आपण. बारामतीहून रोहिदास आहेत आपल्यासोबत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा रोहिदास, तुमचा प्रश्न विचारा. माझा आर्य फॅक्टर वय आहे, मला संधिवात आर्य आहे. हॅलो. बोला बोला. हा, मला आर्य फॅक्टरचा संधिवात आहे. बरोबर. हा, त्या आर्य फॅक्टर संधिवातामुळे माझा एक मुलगा अल्टरनेट दुखतो. ठीक आहे. वय किती आहे? माझ 60 वय आहे. 60. ओके. वय आणि कधीपासून आहे तुम्हाला हे? 95 पासून मला संधिवात आहे. ओके ओके. स्टेरॉइड्स घेताय? आता बंद केली, थोड्याफार प्रमाणात आहेत बंद केली त्यांनी आता. ठीक आहे. आता हा जो संधिवात आहे याला रुमेटॉइड अर्थरायटिस असं म्हणतात. हा स्त्रियांमध्ये जास्त होतो पुरुषांच्या प्रमाणामध्ये. आणि आर एफ फॅक्टर वाढलेला असतो, ESR वाढलेला असतो आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर याला म्हणतात. शरीराची प्रतिकार शक्तीशी संबंधित हा आजार आहे. तर कसं आहे की ह्या आजार हा अतिशय कष्टसाध्य आजार आहे. याला आमवात सुद्धा म्हटलं जातं. संधिवात आणि अमवातामध्ये जो फरक आहे तो हा फरक आहे. या आर ए फॅक्टर जेव्हा आर ए पॉझिटिव्ह असतं तेव्हा त्याला आपण अमवात म्हणतो. आणि ह्यांना शिफ्टिंग पेन आहे, कधी या गुडघ्यात कधी त्या गुडघ्यात. एका सांध्यापासून सुरुवात होते आणि अनेक सांधे या आजारात पकडले जातात. तर यामध्ये सुद्धा हल्ली खूप चांगल्या प्रकारचे उपचार आहेत. यामध्ये काय करतात की मॅक्झिमम लोक आज स्टिरॉइडचा प्रमाण खूप वाढवलेलं असतं. त्यामध्ये वेगवेगळी औषधं असतात, सेम फॉर्म्युलाची औषधं मॅक्झिमम रुग्णांमध्ये घेतली जातात आणि मग तो आजार काही वर्ष तसाच ठेवला जातो. पण अनेक रुग्णांना त्यात कधी कधी औषधांनी फायदा होतो, काही जणांना वर्षानुवर्ष औषधं घेऊन फायदा होत नाही. मग त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बाह्योपचार शरीर आपण जर दिले तर त्यामध्ये नक्कीच त्याला फायदा होऊ शकतो. अनेक बाह्योपचार आहेत त्याला. कुठल्या प्रकारच्या बाह्योपचारामध्ये ऑइल्स सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे वापरले जातात. त्यानंतर अॅक्युपंक्चर सारखे बाह्योपचार आहेत. ब्लड लेटिंग हा बाह्योपचार अतिशय उत्तम आहे या अशा रुग्णांसाठी. मॅक्झिमम पार्टमधनं जर रक्त काढण्यात आलं त्या भागातलं तर खूप चांगल्या पद्धतीचे फायदे अशा रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यामुळे ब्लड लेटिंग ही अतिशय मोर दॅन 70% यांची ट्रीटमेंटनी फायदा होतो. आणि मग इतर ट्रीटमेंटचे कॉम्प्लिमेंटरी त्यांना दिल्या की त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. या दुखण्यासंदर्भातली लक्षणं जाणून घ्यायची आहेत पण ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हित. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. चर्चेकडे वळूयात. सर, मगाशी आपण गुडघे दुखी विषयी बोलत होतो तर गुडघे दुखीचे रुग्ण चिकित्सामध्ये येतात तेव्हा कशा पद्धतीने ट्रीटमेंट त्यांच्यावर केली जाते? बरं, कसं आहे की गुडघे दुखीचा रुग्ण जेव्हा येतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही त्याच्यासाठी काही प्रश्न तयार केलेले असतात. आणि त्याच्या आयुष्यात पूर्णपणे डोकावलं जातं की त्याचं आयुष्य कसं गेलं लहानपणापासून. हा, जे काय त्याचं वय असेल, काय काय घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत, कुठले ट्रोमाज आहेत, म्हणजे मानसिक इमोशनल असतील, काही फिजिकल असतील, त्या सगळ्या प्रकारचा विचार केला जातो. त्यानंतर कधी हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे का, त्यांच्या आधीचे रिपोर्ट्स. आणि मग प्रत्यक्ष रुग्णाला तपासतो आम्ही. तपासल्यानंतर मग आम्ही काही उपचार पद्धती त्यांना ठरवतो की कुठल्या प्रकारच्या उपचार पद्धती या रुग्णाला उपयोगी ठरू शकतात. त्याप्रमाणे आम्ही ठरवतो की यांना आता समजा 1 महिन्यासाठी यायचं आहे, 2 महिन्यासाठी यायचं आहे का 6 महिन्यांसाठी यायचं आहे, तो वेळ ठरवला जातो. आणि मग प्रत्येक वेळी आल्यानंतर काय उपचार करायचे हे ठरवलं जातं. आणि तुम्ही आता जर पाहत असाल स्क्रीनवर की जेव्हा ह्या रुग्णाला जेव्हा पहिल्या वेळी आल्या त्यावेळी त्यांना बघा जिना चढतं उतरतं उतरताना प्रचंड त्रास होत होता. आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता की त्या अगदीच चांगल्या चढू उतरू शकतात. मग नेमका त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, का त्यांना चढता उतरता येत नाही, कुठल्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम आहे, कुठल्या जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांना गुडघेदुखी बरोबर कंबरदुखी सुद्धा आहे का, पूर्वी खूप सिव्हिअर कंबरदुखी होती का, स्लिपडिस्कचा त्रास आहे का, कमरेच्या मणक्याशी संबंधित काही दोष आहेत का, हे सगळं पाहिलं जातं. आणि मग तशा प्रकारच्या उपाययोजना ठरवल्या जातात. मग पहिल्या दिवशी कधी मॅनिप्युलेशन, कधी रिफ्लेक्सॉलॉजी, शियात्सू, ट्रिगर पॉईंट थेरपी, कपिंग थेरपी, अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतींचं कॉम्बिनेशन आम्ही करतो. आणि मग फिजिओथेरपी पण त्याबरोबर असते.
आता इथं तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की मांडी घालतायत ना, तेव्हा आपण काय करतो, पहिल्या व्हिडिओत आपण बघितलं की त्यांना मांडी घालता येत नाहीये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना मांडी घालता येऊ शकते. त्यामुळे आपण पाहिलं की गुडघ्यामध्ये इतके दोष असताना सुद्धा ते रुग्ण त्यांना जे मांडी घालण्याचं जे सुख आहे ते त्यांना मिळत आहे. आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण मांडी घातल्यानंतर खूप आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये तर खूपच बरवडतात, पहिल्यापासून सवय असते लहानपणापासून मांडी घालायची. वेस्टर्न कंट्रीमध्ये लोकांना कदाचित मांडी घातल्याचं महत्व माहीत नसेल, पण आपल्याला जे त्यातनं समाधान मिळतं ते फार इम्पॉर्टंट आहे. इथे पण तुम्हाला दुसऱ्या रुग्ण दिसत आहेत, त्यांना सुद्धा मांडी घालायला किती प्रचंड त्रास होते बघा, पाय जवळ खेचून हाताने सुद्धा घेता येत नाही, वेदना तुम्ही चेहऱ्यावरच्या त्यांच्या पाहत असाल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी सहजपणे आनंदाने त्या मांडी घालू शकतात. तर मांडी घालणं एक आपण इथे पाहिलं की पूर्वी कसं होतं आणि कुठलीही औषधं न घेता फक्त बाजी उपचाराच्या ज्या उपचारांनी कसा फायदा झाला. जीना चढणं उतरणं हा अतिशय त्यांना त्रासदायक असतो गुडघेदुखीच्या रुग्णांना, नकोच म्हणतात. जिना असेल तिथे आम्ही येणार नाही, लिफ्ट असेल तर आम्ही येऊ, जास्त चालायचं असेल तर घराच्या बाहेर येणार नाही. महिनोन महिने घराच्या बाहेर पडत नाहीत गुडघेदुखीचे रुग्ण, आणि मग इथे आल्यानंतर तुम्ही पाहताय की त्यांना कशा पद्धतीने त्रास होतोय बघा. त्या इथून दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या वर येऊन खाली उतरले सुद्धा आणि इथे अजून त्या वर एक एक पाऊल टाकतायत. इतक्या वेदना त्यांना गुडघेदुखीच्या रुग्णाला आहेत. त्या हे सगळे ऑपरेशनला आलेले गुडघेदुखी, त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं, त्यासाठी ते आपल्याकडे आले आणि अशा पद्धतीने ते बरे होऊन गेलेले. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा काय प्रश्न आहे आपण जाणून घेत. आपल्यासोबत ज्योती आहेत वाशिम. ज्योती, प्रश्न विचारा तुमचा. हा डॉक्टर, माझा ना म्हणजे असं चढताना नाही पण चढताना ना. बरं, तुम्ही सलग प्रश्न विचारा. चढताना त्रास होतो. मी चढताना गुडघ्यातून आवाज येतो. आवाज येतो आणि वेदना पण होतात. हो, वेदना, पाय दुखतात. दुखतात, बरं बरं. आता कसं आहे की काही जणांना उतरताना त्रास होतो आणि काहींना चढताना त्रास होतो. आता उतरताना त्रास होत असताना आपण म्हणतो की मिनिस्कस जी गादी आहे गुडघ्याच्या आतली, त्या गादीमध्ये काहीतरी चेंजेस झालेले असतात, त्यामुळे आपल्याला उतरताना त्रास होतो. पण जेव्हा चढताना आपण जेव्हा त्रास होतो तेव्हा मांडीच्या वेगवेगळे स्नायू, कमरेचे स्नायू, सहवास मसल या सगळ्या स्नायूंचा फार इम्पॉर्टंट रोल असतो. त्यामुळे कुठल्या प्रकारामध्ये वेदना होतात त्यांना, म्हणून आम्ही प्रश्न विचारतो. तुम्हाला बसल्यानंतर सुद्धा वेदना होतात का? सकाळी तुम्ही उठून जेव्हा चालायला लागता तेव्हा तुम्हाला वेदना होतात का? तेव्हा तुमचा पाय पूर्णपणे आखडलेला असतो का? तुम्ही चालताना तुम्हाला असं वाटतं की आता थांबायलाच पाहिजे, आपले पाय जड झाले, दुखायला लागलेत, गुडघा सुद्धा दुखायला लागलाय, असं होतं का? उभं राहिल्यानंतर तुम्हाला गुडघे दुखतात का? बसल्यानंतर सुद्धा तुमचे गुडघे लांब जवळ करताना दुखतात का? या सगळ्या प्रकारचे आम्ही क्वेश्चन विचारल्यानंतर आम्हाला नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, कारण प्रॉब्लेम शोधण्यामध्ये आम्ही मॅक्झिमम वेळ घेतो. ट्रीटमेंट ही कमी असली तरी चालेल, पण प्रॉब्लेम एकदा सापडला आपल्याला, त्याचं कारण एकदा सापडलं की आपण ट्रीटमेंट ही फार सोपी होऊन जाते. आपण पुन्हा चर्चा करणार होतो, ब्रेकची वेळ झाली. एक ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. ब्रेक नंतर पुन्हा चर्चेकडे वळत. सर, एकतर बाह्योपचारासाठी वयाचं बंधन असतं का असा एक प्रश्न मला विचारायचा आहे. दुसरं असं की जे रुग्ण तुमच्याकडे येतात चिकित्सामध्ये त्यांच्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल असतो काही? हो बरोबर. कसं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला की वयाचं बंधन असतं का, तर वयाचं तसं पाहायला गेलं तर बंधन नाही आहे, पण मेडिकल हिस्ट्री फार इम्पॉर्टंट आहे त्या रुग्णाची. आता कसं असतं की आम्ही 2 वर्षापासून 90 वर्षापर्यंत आम्ही रुग्णांना आपण बाह्योपचार देऊ शकतो, पण त्याबरोबर तर त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये मग त्यांना काही रुग्णांना कॅन्सर असेल तर त्यांना आपण ट्रीटमेंट नाही करत, त्यांना स्किनचे आजार असतील तर आपण ट्रीटमेंट नाही करत, सिव्हिअर स्किनचे आजार, तसेच कुठले ऑपरेशन झालेले असतील तर त्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये फार आपल्याला जाऊन आपल्याला पाहावं लागतं. उगीच आपण पेशंट घ्यायचा आणि अननेसेसरी त्याच्यावर प्रयोग करायचा हे चिकित्सामध्ये केलं जात नाही. जिथे आपल्याला दिसतं की नेमका फायदा होणार आहे त्याच रुग्णाला आम्ही ऍडमिशन देतो आणि त्यांचं, आणि एकदा आपण पेशंटला चिकित्सामध्ये घेतलं जातं त्यांना पूर्णपणे क्लॅरिटी दिली जाते की नेमकी आपण एक्सपेक्टेशन आपली सेट करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला म्हणजे 70व्या 80व्या वर्षी रुग्ण आहे तो मला 100% बरं वाटेल का? आता 100% म्हणजे नेमकं काय ह्याचं परिमाण माहीत नाही आपल्याला. म्हणजे आपण 16व्या वर्षी होतो तसे का, की 20व्या वर्षी आपण जसे होतो तसे का, म्हणजे नेमकं काय, तर आपली अपेक्षा काय आहे की आत्ता मला घरामध्ये 5 पावलं सुद्धा चालता येत नाहीये, मला निदान बाहेर जाऊन 15-20 मिनिटं अर्धा तास चालता यावं, असं आपण एक्सपेक्टेशन सेट करू शकतो. आज मला जिने चढतायत, निदान मला 1 मजला 2 मजले चढता यावेत, असे काही एक्सपेक्टेशन आपल्याला सेट करावं लागतं. मला आज
काठीचा आधार लागतो, मला वॉकर घ्यायला लागतो किंवा माझ्याबरोबर दोन माणसं लागतात, तर मला कोणाच्या आधाराशिवाय थोडं तरी मला घरच्या घरात चालता आलं पाहिजे, मला स्वयंपाक घरात काम करता आलं पाहिजे, मला आंघोळ स्वतः करता आली पाहिजे, मला कपडे नीट घालता स्वतःचे आले पाहिजे, असे काही एक्सपेक्टेशन असतात ते सेट करावे लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे आपल्याला आपला गोल सेट करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी आपण बघा गोल करतो, लहानपणापासून आपण सेट करत आलेलो, परीक्षेत मला इतके 90% मार्क मिळाले पाहिजे, 80% मिळाले पाहिजेत. तशा पद्धतीने काही आपल्या चिकित्सामध्ये डॉक्टर्स आणि पेशंट हे एकत्र बसून गोल सेट करतात आणि मग 10-10 दिवसांनी तो किती अचीव झालाय हे पाहिलं जातं बसून कन्सल्ट करून आणि मग आता पुढची दिशा ठरवली जाते. हे कसं आहे की हे एका बाजूने वाजणारी टाळी नाही, हे दोन्हीकडून आलेलं पाहिजे, त्याशिवाय हे यश मिळू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर्स आणि पेशंट यांनी एकत्रितपणे जर साथ दिली तर त्याला आपण कंपॅनियनशिप असा प्रोग्राम म्हणतो की दोघांनी एकत्र काम करणं. फक्त डॉक्टरांनीच काम करायचं आणि आपण घरात बसून राहायचं असं न करता जर केलं तर लवकर फायदा होतो. तर अशा पद्धतीने आम्ही खूप प्रोग्राम्स आखतो आणि मग त्याची माहिती रुग्णांना देतो आणि मग आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स वेगवेगळ्या प्रकारच्या या कॉम्बिनेशन्स त्या रुग्णांना आपण देत असतो आणि मग काही दिवसांनी ते व्यायाम प्रकार पण घरी करू शकतात आणि मग हळूहळू ट्रीटमेंट कमी करून जास्तीत जास्त व्यायाम रेस्ट या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो. गुडघेदुखीसाठी काय काय करायला हवं किंवा काय लक्षण असतात हे तर तुम्ही सगळं सांगितलं, पण जर रुग्णांना उपचार घ्यायचे असतील चिकित्सामध्ये तर थोडक्यात सांगाल चिकित्साचे केंद्र कुठे कुठे आहेत. आता कसं आहे की मुख्य शहरे जी आहेत आता महाराष्ट्रामधली जी पुणे नाशिक आणि मुंबई ह्या तिन्ही ठिकाणी ही सोय आपण आता उपलब्ध केलेली आहे आणि मुंबईमध्ये दादर शिवाजी पार्क इथे आहे, बोरिवली इथे सुद्धा सोय आहे, डोंबिवली इथे सोय आहे, वाशी इथे आहे आणि ठाणे इथे आहे मुंबईमध्ये, नाशिकला सुद्धा कॉलेज रोड इथे आहे, तशीच पुण्यामध्ये कर्वे रोड आणि चिंचवड अशा ठिकाणी ही संपूर्ण ह्या चिकित्साची केंद्र आहेत आणि तिथे या सर्व प्रकारची उपचार पद्धती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे होत असतात. सर चिकित्सामध्ये जे बाह्य उपचार होतात त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.